प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन माढा तालुक्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून ई पीक पाहणी करण्यात आली माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई पीक पाहणीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला ई पीक पाहणी ऍप चालू आहे का तुम्ही ऍप वर माहिती भरली आहे का अशी विचारणाही प्रत्यक्ष जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माढा तालुक्यात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी एप विषयीची माहिती शेतकऱ्यांना समजावून दिली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माढा तालुक्यातील वरवाडे आणि मोडणीम या गावातील शेतीच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी केली ई पीक पाहणी ॲप वापरताना काही अडचणी आल्या का पिकांची नोंद ऍप मध्ये केली का अशी विचारणाही त्यांनी केली ई पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना फायदेशीर आहे जे पीक आहे त्याची अचूक नोंद करता येते नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी देण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितलं